अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पारथ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं होतं. मात्र भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी पारथ पवार यांची पाठराखण केली. पार्थ 18 वर्षांचा आहे, त्याने लोकसभा निवडणूक लढवली आहे, तो परिपक्वच आहे अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली आहे. नारायण राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासह पारथ पवार यांच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं. पारथ पवार यांच्याबद्दल बोलताना नारायण राणे म्हणाले की पारथ पवार हे 18 वर्षांचे आहेत, तो राजकारणात आहे, त्याशिवाय त्याने निवडणूकही लढवली आहे, त्यामुळे तो परिपक्वच आहे. पार्थने केलेल्या मागणी मागे त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतील, त्यामुळेच त्याने हे विधान केलं असेल असं म्हणत नारायण राणे यांनी पारथ पवार यांची पाठराखण केली आहे. शिवनेरीवर येण्या अगोदर अनेक जण मला पाऊस आहे, चिखल आहे असं सांगून घाबरवत होते, पण केवळ महाराजांविषयी श्रद्धेचं स्थान माझ्या मनात असल्याने मी इथे येऊ शकलो असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते, तर अवतारी पुरुष होते. त्यांच्या जन्मस्थळी भेट देण्याचे भाग्य मला मिळाले हा माझ्या पुण्याचा भाग आहे असं प्रतिपादन देखील यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरी येथे केलं. शिवजन्मस्थळी नतमस्तक होण्यासाठी राज्यपाल आज सकाळी 11 वाजता किल्ले शिवनेरीवर पोहोचले. गडाच्या पहिल्या पायरीपासून ते जन्मस्थळापर्यंत ते न थकता आणि न दमता चालत गेले. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. कोरोना संकटामुळे अनेक गणेशोत्सव मंडळे मोठी गणेश मूर्ती मिरवणुका या गोष्टी टाळणार असतील, तरी देखील गणेश मंडळांनी मुंबईतील जुन्या आणि धोकादायक पुलांवरून मूर्ती घेऊन जाऊ नये, तसेच मिरवणुका काढू नयेत असं आवाहन केलं आहे. मुंबईतील अनेक पूल हे वाहतुकीस धोकादायक असल्यामुळे गणेश भक्तांनी मिरवणूक काढू नये, पुलांवर गर्दी करू नये, लाऊडस्पीकर बंद ठेवावा आणि पुलावर थांबू नये असे निर्देश मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलाय. याबाबत महापालिकेने 13 धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. तसेच आगमन विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढू नये, गर्दी टाळावी असे सक्तीचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले आहेत. शिवाय करी रोड ओव्हरब्रिज, आर्थर रोड ओव्हरब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हरब्रिज या पुलांवर भाविक व वाहनांचे मिळून एकावेळी 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी असं देखील पालिकेने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ईगल बियाणे कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीवर भाजप नेते बबनराव लोणीकर आक्रमक झालेत. त्यांनी परभणीचे पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पत्र लिहून दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास आपलं आश्वासन पूर्ण न करू शकल्याचं प्रायश्चित म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असंही म्हटलंय. बबनराव लोणीकर म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईगल बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात या कंपनी विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ईगल कंपनीच्या मालकाला अटक करण्यासाठी परभणी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केलं. हे पथक इंदोरला जाऊन आरोपी मालकाला अटक करणार आहे. स्वतः नवाब मलिक यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना याबाबतची घोषणा केली होती. जर असं झालं नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा असं देखील लोणीकर यांनी म्हटलंय. गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली, पण या रेल्वेला चाकरमान्यांचा थंड प्रतिसाद मिळाला. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. जवळपास 90% लोक कोकणात पोहोचल्यावर तुम्ही बस ट्रेन देताय, कसलेही नियोजन नाही अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची चेष्टा केली आहे. या ट्रेन आधीच सोडणं अपेक्षित होतं, मात्र केंद्राने आधीच ग्रीन सिग्नल दिल्यानंतर देखील सरकारने आतापर्यंत काय केलं? काल ट्रेन गेली त्यात 10-20 लोक गेली. जर आधीची व्यवस्था केली असती तर काय झालं असतं असा प्रश्न प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारवर उपस्थित केलाय. कोकणवासियांच्या उत्सवाचा वट्ट्याबोळ या सरकारने केलाय. जवळपास 90% लोक कोकणात पोहोचल्यावर तुम्ही ट्रेन बस देताय, हे कसलं नियोजन आहे असा प्रश्न देखील प्रवीण दरेकरांनी यावेळेस महाविकास आघाडी सरकारला केलाय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.